नमस्कार मित्रांनो, संजय कोठेकर, चित्रकला निदेशक, तुमचं पुन्हा दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये मी स्वागत करतो। आपण मागच्या पिरियडला स्केल म्हणजे काय आणि स्केलचा वापर कसा कसा होतो, कोणत्या प्रकारच्या स्केल आहेत याबाबत आपण मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलंच आहे। त्याचबरोबर आपण एक प्लेन स्केलचं उदाहरण सुद्धा त्यावेळेस घेतलेलं होतं की ते प्लेन स्केल ती कशी तयार करायची। आता दुसरं उदाहरण मी या ठिकाणी प्लेन स्केलचं घेऊन तुम्हाला पुन्हा एकदा थोडीशी प्लेन स्केल व्यवस्थित समजली पाहिजे याकरता एक दुसरं उदाहरण आणखी घेतो आहे। तर दुसरं उदाहरण असं आहे की ड्रॉ ए स्केल ऑफ 1:60 टू शो मीटर्स अँड डेसीमीटर्स अँड लॉंग इनफ टू मेजर अप टू 6 मीटर। आता इथं पुन्हा आरएफ दिलेला आहे 1:60 आणि याच्यामध्ये तुम्हाला मीटर, डेसीमीटर आणि हे दाखवायचे आहेत आणि ती स्केल एवढ्या लांबीची करायची आहे की 6 मीटर पर्यंतचं अंतर मोजता आलं पाहिजे। मग आता आपल्याला पहिले काय करायचं, तर पहिली स्टेप जी आहे ती अशी असली पाहिजे आपली की पहिले कॅल्क्युलेशन। आणि मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगायचं विसरलो की हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे। ते स्केल जेव्हा तयार करतो आपण तर या पद्धतीचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागते आणि ते तिथं शो करावं लागते त्या ड्रॉइंग शीटवर, ते तिथे लिहिलेलं असलं पाहिजे। आता इथे बघूया आपण आरएफ आपल्याला दिलेला आहे 1:60, मग आरएफ लिहिला 1/60, शो डेसीमीटर आणि मॅक्झिमम 6 मीटर पर्यंत, त्यामुळे लेंथ ऑफ दी स्केल काढायची आपल्याला। तर लेंथ ऑफ दी स्केल म्हणजे काय, तर आरएफ गुणिला मॅक्झिमम डिस्टन्स। मग आरएफ काय आहे, तर 1:60 आणि त्याला गुणिला 6 × 100 सेंटीमीटर, कारण 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, म्हणजे असे आपल्याला 6 मीटर पर्यंत मोजायचे आहे, त्यामुळे 6 × 100 सेंटीमीटर म्हणजे आता आपली ऍक्च्युअल लेंथ, आता याचा गुणाकार भागाकार केल्यानंतर याची लेंथ येते 10 सेंटीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर। मग आता आपण काय करायचं, तर आपले पहिले 10 सेंटीमीटरची एक रेषा काढून घ्यायची याप्रमाणे, आणि ही 10 सेंटीमीटरची रेषा काढून झाल्यानंतर मग याच्यामध्ये तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की त्या पद्धतीने एक लघु गुणामध्ये याप्रमाणे याच्यावर रेषा काढायची आणि नंतर अंदाजे अंतर घेऊन याचे 10 भाग करायचे आणि हे 10 भाग केल्यानंतर 6 भाग करायचे आणि 6 भाग केल्यानंतर हे 6 भाग याप्रमाणे तयार होतील आणि मग नंतर याला वरती 90 डिग्री मध्ये रेषा काढून आपण स्केलचा आकार देणार आणि इथे परत आता इथून 0, 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे हे 5 मीटर झाले, म्हणजे इकडे 5 मीटर आणि इकडचं 1 मीटर म्हणजे असे झाले 6 मीटर, म्हणजे आपण 6 मीटर पर्यंत मोजता येणारी स्केल तयार केली। आणि आता याच्यावर मग इथले या पहिल्या भागामध्ये परत 10 भाग करायचे, 1, 2, 3, 4, 5। आता हे भाग कसे करायचे तुम्हाला मागच्या प्लेन स्केल मध्ये सांगितलंच आहे, तर त्या पद्धतीने इथे या ठिकाणी सुद्धा 10 भाग करायचे आणि नंतर या रेषा काढायच्या उभ्या आणि असं केल्यानंतर मग ही तुमची प्लेन स्केल तयार झाली। आता याच्यामध्ये याच्या पुढे तुम्हाला सांगितलं जाते की एक कुठलं तरी डिस्टन्स तुम्हाला मोजायला सांगितलं जाते। आता मी तुम्हाला सांगतोय की 4.2 असं जर समजा तुम्हाला मोजायचं असेल, तर मग काय करणार आपण, हे इथून 1, 2, 3 आणि 4 झाले म्हणजे 4 मीटर आणि 4.2 म्हणजे इथून 1 आणि 2 म्हणजे इथून आपण अशी उभी रेषा काढणार प्रोजेक्शन लाईन, त्यानंतर या 4 वरून एक प्रोजेक्शन लाईन काढणार आणि याच्यामध्ये एक डायमेन्शन लाईन काढणार, एरो हेड काढणार दोन्हीकडे आणि वरती आपण लिहिणार 4.2 मीटर, म्हणजे हे झालं आपलं मेजरमेंट या ठिकाणी शो। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला प्लेन स्केल मध्ये काम करावं लागते। तर अतिशय सोपं असा हा प्रकार आहे, फक्त हे तुम्हाला कोष्टक माहित पाहिजे की किती काय सेंटीमीटर, किती सेंटीमीटर म्हणजे 1 डेसीमीटर किंवा 1 डेसीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर, किती मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर वगैरे, हे जर माहीत असेल तर हे सगळं तुम्हाला अतिशय सोपं जाते। आता तुम्ही मला, मी तुम्हाला एक 4.2 उदाहरण या ठिकाणी मी समजावून सांगितलं आहे, तर आता मी तुम्हाला एक एक्झरसाइज म्हणून किंवा असाइनमेंट म्हणून मी सांगतोय तुम्हाला की 4.4 हे अंतर मला या ठिकाणी तुम्ही शो करून दाखवायचं आहे। मी 4.2 तुम्हाला समजावून सांगितलं, आता तुम्ही काय करायचंय, तुम्हाला ऍक्च्युअली इथं मेजरमेंट किती शो करायचं आहे, 4.4 म्हणजे इथं लिहिलेलं असेल टू शो द मेजरमेंट ऑन द स्केल 4.4 काय मीटर, 4.4 मीटर, मग ते त्याप्रमाणे 4.4 मीटर तुम्ही मेजरमेंट या ठिकाणी शो करा, म्हणजे जेणेकरून तुमची प्लेन स्केल तयार होईल।
तर मला वाटते आपण या दोन उदाहरणावरून तुम्हाला ही स्केल लक्षात आली असेल प्लेन स्केल. तर एक लक्षात ठेवा की प्लेन स्केल मध्ये दोन युनिट पर्यंत आपल्याला मोजता येतं, एक मीटर किंवा डेसीमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर अशा पद्धतीने. तर असे दोन युनिट काउंट करण्यासाठी आपल्याला प्लेन स्केलचा वापर करता येतो. तर इथे ही प्लेन स्केल तुम्हाला समजली असेल असं मी गृहीत धरतो आणि इथे थांबतो. धन्यवाद मित्रांनो.